जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया 27 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित झालेच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या तसेच तालुका समता परिषदेच्या वतीने त्र्यंबक रोड नाशिक येथे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला देण्यात आलेले राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्तते अभावी स्थगित करण्यात आलेले असल्याने ओबीसी वर्गातील अनेक जाती जमाती कुणबी समाजाचे राजकीय आरक्षण जाणार असून मनपा जिल्हा परिषदा पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे। नुकताच सुप्रीम कोर्टचे जे 3 जजेसच्या बेंचने जो निकाल दिलेला आहे हा निकाल ओबीसी वर्गावर अन्यायकारक करणारा ठरणारा असा आहे। घटनात्मक तरतुदीचे ज्या काही अटींच्या पूर्ततेअभावी आज सुप्रीम कोर्टाने जे राजकीय आरक्षण होतं ओबीसी वर्गाचं 27% आरक्षण जे देण्यात आलेलं होतं ते रद्दबादल म्हणण्यापेक्षा काही अंशी स्थगिती दिलेली आहे। आपण जर बघाल तर मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार सुमारे 52% ओबीसी सन 1990 साली मंडल आयोग लागू झाला, त्यावेळेस 1931 जनगणना धरण्यात आली आणि या जनगणनेनुसार त्यावेळी 1990 साली 52% ओबीसी वर्ग अपूर्ण भारतामध्ये होता। असं असताना देखील केवळ 27% आरक्षण त्या काळात मिळत होतं। आज जर बघितलं त्यावेळेस 272 जाती ह्या मंडल आयोगाने ओबीसी वर्गात घुसवलेल्या होत्या किंवा ठेवलेल्या होत्या, परंतु आज जर आपण बघाल तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असेल किंवा इतर आयोगाच्या मार्फत अनेक जाती जमाती ह्या ओबीसी वर्गामध्ये घुसवण्यात आलेल्या आहे। म्हणजे आज जर जातींची संख्या पाहिली तर त्या 272 400 जातींवर पोहोचलेली आहे। यासाठी आज आमची मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि जर या इथून पुढे जर ती जनगणना झाली नाही किंवा तो इम्पेरियल डाटा मिळाला नाही तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडले जाईल हे यावेळेस आम्ही सर्वांच्या वतीने इशारा देतोय। याप्रसंगी शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, काँग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, समता परिषद तालुकाध्यक्ष पांडुरंग आप्पा काकड, हाजी शेख, नासिर पठाण, बाळासाहेब जाधव, गणेश वराळे, अशोक वालझडे, राजेंद्र सांगळे, भारतीताई चिते, ज्योतिताई धोंगडे, उषा बिसण, सौरभ हावळे, राजू शिंदे, चंद्रभागाबाई गुंभाडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक।